Hello everyone, welcome back to Bapma's Kitchen. Today we are making a very traditional, ancient and forgotten recipe, you could say. So stay tuned and continue watching. Hello Bapma. एक वार झालं आम्ही लास्ट व्हिडिओ घालो आणि काय झालं तू गेलं आम्ही ऍग्रिकल्चरल मार्केट कशी दिसली तुका मग बरं दिसता गार्डन म्हणजे त्वचा जायना देखो नो वॉकर घेऊन तुम गेला तुमकू पेटवून व्हिडिओ पळयता बारीक खुशी पावता हांव पूण मस्त बंद गेलें ताका पळोवच्याक आतां ताज्या काही लायक केलां तांणी गार्डनांत झाड पळयल्यार पिशें जाता पुरो घेवन हाडून मोव्यो म्हण दिसता बापमा इज अ व्हेरी नायस गार्डन ओके सो आय वील शो यू द गार्डन सम ऑफ द टायम बट टुडे वी आर गोइंग टू मेक अ व्हेरी ओल्ड अँड ट्रेडिशनल रेसिपी नोन एज मेथ्ये काप की जेका आता बापमा मेथ्ये काप म्हणजे कसं ना मेथ्ये काप म्हणजे एक कापी पिठे कापी आम्ही काप म्हणतात ना तशी जी ते मेथ्ये काप मेथी पीठ करून गेल्यार मेथ्ये कापी आणि मेथी काप म्हणजे ते कापी पिट्टी उष्ण जात म्हणून हेल्थाक बायट म्हणून गेलो आमगेलो आज्ज पितालो त्या देखून हांव आज्जान पितना अनमाल्या निमगेले आम्ही जॉईंट फॅमिली आशिल्ली तेन्ना निमगे तर अन म्हणाली कसं लय अंग पता मेथी भाजून पिट्टी करची गड्डा काप करची आणि ती पिट्टी घालची कापी पिट्टे बदलाक आणि आज्या दिवची तुझ्या म्हणाले आज्याने ते पितालो ताणे एक पण पिल्ला रे दोन डिस ग्लास मेथी एका पितळ सकाळी पूड की सांजे सकाळी पूड सकाळी पूड मात्र किती घंटा उठो का पीना हां किती घंटा उठो तसे लाज आज जान मस्त वेळ जात आज म्हणारे मेगेला अन्ना लान मस्त ओके उठायता उठा तर तगेले देवा नाव नो देवा पाय पडो कडे रोस रे उत्तण त्यांना 8 घंटे जातात इतके काय तशी मस्त म्हणतार मेगेला अन्ना लान म्हणारी 57 आगेला तो ऑल राईट सो लेट्स बिगिन सो आता कसं बघ मेन इज इंग्रेडियंट इज मेथी नो मेथी मेथी गॉड आणि उद्दक उद्दक आणि दूध दूध जाऊ का ओके दूध आणि सकाळ मागे करूया बट वी विल मेजर द मेथी आता बापमा ना शी हॅज टेकन अबाउट 4 स्पून्स ऑफ मेथी सो दॅट्स अबाउट 26 ग्राम्स ऑफ मेथी वी विल नॉट बी युझिंग 26 ग्राम्स टू मेक 2 कप्स वी जस्ट युझिंग 26 ग्राम्स सो दॅट वी कॅन मेक अ पावडर ऑफ इट इन द मिक्सर दिस मच गॉड त्याचं 2 सांग क्यूब ऑफ गॉड जाऊ का म्हणून कुठं नाही आमकं 2 ग्लास जाऊ तिथल्या दवर का आता इथलं वाढ कुडको दवर का म्हणून आता अशी हांवें इनग्रेडियंट म्हणून दवर म्हणे ना घालतना ते 2 ग्लासाक एक उडक मात्र घालिना इतलें पुरो आम्ही गोड्डा काप करतात ती तांकूच तसंच सांगल्या रे आम्ही घर कडे गोड्डा कापी पिवचे अशील सहा नसताना दाखवून तशी गोड्डा कापी कितले गोड जातले तशीच आम्ही मेथी कापी घालका ओके ऑल राईट सो दॅट्स अबाउट 50 ग्राम्स ऑफ जागरी ना ओके ऑल राईट परफेक्ट त्याच्यात तरी आता 2 ग्लास उदक ना दोघ जण सो दिस कप इज अबाउट 200 ml सो 200 ml म्हणजे 400 ml इन टोटल फॉर अबाउट 2 पीपल on and two. All right atika sugach pop ma next jal nave ata ami methi bhajuya bhaju chas oye bhaju chas okay methi hunnar chi munje hunnan da var ka piti kor okay ek batle ga gal da var ladi todi todi chi kedna ki kedna kor ni le ta मस्त करून घेऊच्या ना जर सदळ कर का तुमचं जिथे जाऊ का म्हणून चढ कर आता लायता सहा नुजारची के हुनारता सुरू आहे करपाच्या ना जर त्यांना हगूर बाजू नाही का पेशंट पिटी कर का त्याला बाजून जाऊ का अशी आहे ना हरवी मिरची कसं करून जाय ना बाजून पिटी करून काफी पिटी बरीच घालायला झाल्या आणि मेथीचे मस्त बेने हेल्थ बेनिफिट कोडले जेवा ते पोटात अंग थोडे घालता ते दुखे नि काढतो ते मग अंगान तशी दुखी मान काढते पाठी दुखी अंग लेप घालतात केलं जण हळदी वटू पेटी घालणं कसला की त्यांच्याकडे मस्त वापरा विषय नाही बट त्याचा मेडिसिनल व्हॅल्यू असतो ओके अँड मेथी ऑल्सो हॅज प्रॉपर्टी ऑफ बुस्टिंग टेस्टॉस्टेरॉन ओके जिम मध्ये सगळं तुमचे सप्लिमेंट्स म्हणतात सो इन दोज सप्लिमेंट दे ऍड फेनुग्रीक सीड्स ऑल्सो ऑल राईट सो आता पटपटे जपूर झाले अजून आहे म्हणत आणि आमचं पिटी करता सरकू द्या ते देखून ते आम्ही ऑफ करूया आणि पिटी करू जाय ना करपाच्या ना जर त्याला बाजू काढा म्हणजे भीतर काय बाजू काढणार कुणी पातळ काढली सगळीच म्हणजे बाजू ना दोघ दवर्या
कायल निवृत्ती जोडता ते हुन असता ते देखून आम्ही आणतो का गोटा कापी आम्ही कशी गोड घालता की तशींच्या मका घाला आया दोन ग्लास मका नेशवना पूर म्हणून घाला हे घालतो आपण खावा वेट सांगला ताणे आता ते गोड ची शिजून हे जाऊ का कसं कापी कर हरवें गोड कल कुल घालची नाही कितकी पाच मिनिट खतखताच्या दर का आम्ही पुढे काल आणतो पुढे काल नाही आता करतात गोडा कापी पांक जो का साधारण पांक नाही त्यांनी मेल्ट जाऊ ना पैसा कने म्हणतो पळे शिजू का चिकेच गोड म्हणून तशी गोड शिजू का शिजू का ओके डायरेक्ट घालची नाही आता करगल कुठलं घालची नाही चिक्की वेळ सोड का खतखताच्या पळे आता कायता Alright, so in the meanwhile, this is becoming a little cold. मेथी चिकन ठंड जाता सर मेथी ठंड जाता है गला चलता है मेथी ठंड जाता है मिक्स कर मिक्स सिंगल का हाँ पाउडर कर का ओके अच्छा दोला अंगालम चिकन चेस के लिए होगी मैडम Alright आता फर्स्ट बॉईल सुरू झालं बॉइलिंग स्टार्ट झालं त्याचे आता उदकान ते करगत गोड त्याचे कोणी मुजूची किसान करूया आणि त्या कसल वेळ शिजची खातीर टाइम देऊया एक तीन चार मिनिट पण शिजू का गोड आता त्या जितल्या सोडता आणि एक तीन चार मिनिटांत मला सांगता ओके ओके बाप्मा कसं होतं आता आम्ही पिटी करूया निवली ते हे गोड्डा उदक तयार जाऊ दौडतोय आम्ही गडिये भीतर पिटी करून काढूया ओके ओके बाप्मा आता आमगे मेथी निवल्या त्या देखून मिक्सिंग आम्ही पिटी करूया छान मिक्सिंग ते वगी अशी ड्राई पिटी ना ड्राई पिटी वय ओके आता मी पिटी करता ती ड्राई उदा आणि काय घालू ना एक कांदा वगैरे जात नाही जाता आता पळयता नाही झालं की म्हणू पुरो आमगेल कापी का इथलं नाही झाल्या पुरो ही आम्ही करड्या कांडावर येत अशी करून कितल दिवस जाऊ का कितल दिवस आम्ही करड्या कांडावर का फाईन पावडर झाला फाईन आणि फसला काय जायना ते एक कॉफी ग्राउंड जा म्हणते आता गोड शीत म्हणून झालं मागे उन्हा कापी काय घालका ते उन्हा गोड डाक घालका गोड कापी कापी कधल्या बरीची केलं म्हणते आता आम्ही तुक सांगील ना आम्ही कापी करताना पिटी करताना तू पळत ना केन तशी घाल का तू हे लेखच्या ना ही मेथी पिटी म्हणले घ्या कंद पिटी झाली ना ही करड्याम भरून दवरला झाला पितळ्यांक आता आम्ही कसं करू का म्हणजे हे चमचे अंग असतं चमचे आजीने पिटी घालणार घेतो आता किती कळत म्हणा रे गोड मक्काने ताक जाऊ तिथले पाव लावाय म्हणून पळता आता हा पिटी घालता कापी तुम्ही कशी पिटी घालता पळे तुमका हंतुय स्ट्रॉंग जाय की लाईट जाय की मग पुढच जाता आता त्या देखून चिकी कोड जायना ना तिला पोटा घाल का म्हणून झाला रे मेथी अशी करून एक चमचे म्हणचे कडे रे दग जणा दोन चमचे मग चिकेची आमक उणी झाल्या रे म्हणून हा कोड करूच नज गोड असो का इथलं घालता दोन चमचे नाही हाफ चमचे आजे हा त्यांना तीन दोन पर्यंत घाला ते देखून ही काट घाली आणि आता मी थोडे जाय झाल्यावर दूध घाली येतं केलं जे दूध घाल ना जर दूध घाल्यावर चांग म्हणून आणि मला सांगेल उड घालत मका येते दूध घाल का गपत हा आत नाही गळ का कवर करून घालचं झालंय आम्ही ऑफ करते स्वल्प वेळ तक डिकॉक्शन सोडच्या का टाइम देऊ का ओके सो आता बाप्मा दूध घाल का आता एक दूध घालता आमका मेथी कापी उणी दूध घाल तिथल्या लायक जेवाक कडे रे तर केलं जेना पिवच्या जायना म्हणून आमगे आमगे हळतार घाल येत चढ दूध जाय चढ कापी घाल्यावर यायची उणी दूध झालेल्या उदय मग तिथलं पुरो म्हणजे ताजी कोड सांग उणी जाऊच्या ना जरा रे पिवच्या का कोड जाऊ ताजी खातीर दूध घालचे दूध घालणार चिके हुन केलं आता हुन करचे आणि हे आणतो उरगळचे पिट्टी फकडे खर असल्या पडचं म्हणून गाळून घाली येत ओके
म्हणल्यावर काय चूक ना, साधारण चहा म्हणके स्मेल येत होय होय. मी ते जे आता दूध तापले म्हणून कळत ना आमका होय. देखून हे गुड लाईफ त्या दूध नव्हे शिनले रे पिता ते, त्या देखून चिकी होऊन जाऊ का विना कापणी येऊन अशी कटकट येऊ का म्हणून ना होऊन जल होऊन जात काढता ऑफ काय आता अशी तुम्ही दाखवच खातीर काढता नित्या जाल्यार तुम्ही वयले येऊन जाता काडी येतात अशी गाळू का म्हणून ना कापी कशी करता की तशी केल्या जाणार. मेथी असं तू सकड आहे ना म्हणतो तो पळय ताजी जर वरल्या थोडीशी जर म्हणचे ताका खर अस देखून ती जर वरलेल्या आणि आमकां नाका त्या उडोवचे तुम्ही कापी केल्यावर येची आता वय सकल केल्यावर ही कापी झाली. ओके बाबा वय सकल चिकेची वय सकल केल्या लायक मिळून येत ना ते चा कापी करता पळय तशींची अशी वय सकल करूया दूध आणि ते ओट घालता. वा दॅट्स अ व्हेरी नाईस स्मेल. ओके एकदम येळ्ळू येळ्ळू म्हणतो ना आम्ही येळ्ळू म्हणजे तीळाचे ज्यूस म्हणतो त्याच्या म्हणजे स्मेल ते तुम्हाला धारगी करू येत एकल्यान उण जाऊ का पिट्टी एकल्यान चढ जाऊ का पिट्टी तसं सगळं असणं आहे ते तशी करून घेत तर मेथी एक आठ म्हणे हिची. ओके आता अश्विना काही देता आम्ही पिऊन दाखयता. Okay, and so this is my favorite cup. If you know what this cup represents, then you know what I'm doing for a full-time living. But, okay, anyway, so you will taste a little bit. Gali, wait, ani kai gali, mak thode pura, mak karna. Mak, Vijaya, gabi gali. Pura, gali. Okay, done. Cheers, Papa. Tashi, wait. Yeah. Pure. Cheers. Cheers. Okay. उन्हा जाय झाल्या उन निवल झाल्या निवल पियत. हो वाव लाईक लाईक टेस्ट कापे पशी लाईक अस बरीकर लाईक अस ना. ओके दॅट्स अ व्हेरी नाईस व्हेरी व्हेरी नाईस टेस्ट. तांका थँक्स देऊ का आम्ही तुम्ही आम उडगास केलेल्या मी ते काप म्हणे कास म्हणून उडगास केलेलं पळ आमगेल थँक्स होय ऍक्च्युली होय. ऑलराईट गाईज सो दॅट इज ऍब्सोल्युटली डिलिशियस. It is in fact tastier than coffee. Okay. Adu bapman gallel proportions is ikkada samajha avunu tastier than coffee idalla. If you want to taste something a little different, if you're bored of coffee, I mean, I know there's no getting bored of coffee, but if you want to taste something a little different, then this is it. Okay. So it tastes amazing, absolutely amazing. Diabetes asile me piyete godoni karnu. Ha. Direct methiya kaapi cheppi ki piyete. Ike thodi sakkar matra galunaz. Sakkar de ajiba bhayankar baita. Ta de kuni godda chikoka methi kelare. Fai na. Ha methi ni sakkar otu da vachanada. Methi ni god otu da vet. God otu. Okay, all right. So like us bhayankar like jalla you should definitely try it. All right. So thank you for watching. I'll see you in the next one.